आणि पुढची बातमी आहे हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या संदर्भातली. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या संदर्भाने आज आरोपीच्या शिक्षेचा फैसला होणार आहे. दोषी विकेश नगराळेच्या शिक्षेकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला जाळल्याचं हे प्रकरण. आरोपीच्या शिक्षेचा फैसला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. आरोपीला फाशी द्या अशी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला न्यायालयामध्ये आरोपीनं आपल्याला मुलगी आणि पत्नी असल्याचं सांगत शिक्षा कमी करण्याची विनंती न्यायालयामध्ये केली. एकनाथ चौधरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. एकनाथ, काय ताजा तपशील, सध्याची काय अपडेट? हिंगणघाट न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं पहिल्या टप्प्यामध्ये कामकाज झालं त्या कामकाजामध्ये पाऊण तास जे हे कामकाज चाललं, दोन्ही बाजूने युक्तिवाद झाले. सरकारी पक्षाकडून सुद्धा ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यांनी या आरोपीला, जो विकेश नगराळे हा आरोपी आहे, या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशा प्रकारची विनंती न्यायालयाकडे केली. आणि दरम्यान आरोपीला सुद्धा या प्रकरणात न्यायालयाकडून विचारणा झाली आणि आरोपीने दया याचना करीत जे आई आपली परिवार पत्नी तसंच मुलगी असल्याचं सांगत जी शिक्षा होणारी आहे ती कमी असावी अशा पद्धतीची विनंती केलेली आहे. आणि यामध्ये आता दुसरा जो टप्पा आहे तो 5 वाजताचा, एकूण 5 वाजताचं जे कामकाज असणार आहे या कामकाजाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. न्यायालयाचा जो निकाल आहे 5 वाजता घोषित होईल असे जे दोन्ही बाजूने सांगण्यात आलेलं आहे. आरोपीचा वकील भूपेंद्र सोने यांनी सुद्धा वेगवेगळे युक्तिवाद करीत आरोपीची जी बाजू आहे ती बाजू मांडली आणि एव्हिडन्सच्या बाबतीमध्ये सुद्धा वेगवेगळे युक्तिवाद करण्यात आले. आता 5 वाजता नेमका काय फैसला येतो, कशा पद्धतीनं निकाल येतो, जजमेंट येते, याकडेच आता संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान न्यायालयीन परिसरामध्ये एकूण जो कडेकोट बंदोबस्त आहे तो कायम आहे आणि या संपूर्ण परिसरातले जे काही दुकान असतील, प्रतिष्ठान असतील, हे सुद्धा बंदच ठेवण्यात आलेले आहे. एकूण लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनातून किंवा एकूण सुरक्षेच्या कारणाने संपूर्णत शहरामध्ये, हिंगणघाट शहर असो किंवा मग पीडितेचं जे गाव आहे दारोडा, या ठिकाणी सुद्धा कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात ठेवण्यात आलेला आहे. नक्कीच, धन्यवाद एकनाथ दिलेल्या संपूर्ण तपशीलवार माहितीसाठी. आरोपी विकेश नगराळे याला मृत्यूदंड द्यावा अशी आम्ही शिक्षेची मागणी न्यायालयाकडे केलेली आहे. आरोपीचाही युक्तिवाद झाला. आरोपीतर्फे सांगण्यात आलं की त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याला दया दाखवावी. या उलट आम्ही आरोपीला कठोर शासन, जे खुनाच्या आरोपात दिलं जाऊ शकतं जन्मठेप किंवा फाशी, याकरता आम्ही फाशीच्या शिक्षेची न्यायालयात मागणी केलेली आहे. न्यायालय 5 वाजता आपला निकाल जाहीर करेल. ते पुण्यस्मरण आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे काल दोषारोपण झालेलं आहे आरोपीवर. आज त्याला आरोपी आपल्या त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची न्यायदेवताकडून अपेक्षा आहे आणि न्यायदेवता हे चांगल्याच प्रकारे निर्णय देतील अशी आमची इच्छा आहे आणि समाजाची सुद्धा इच्छा आहे. आरोपीचे वकील भूपेंद्र सोनी यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी. आरोपीचे जे वकील आहेत भूपेंद्र सोनी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की केसचा या पहिल्या टप्प्यातलं कामकाज कसं राहिलं आणि नेमकं काय आजचं कामकाज जे होतं आज, म्हणजे फक्त क्वांटम ऑफ पनिशमेंट म्हणजे त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट होणार किंवा त्याला फाशीवर चढवण्यात येणार याच्याकरिता आजची तारीख. ऑलरेडी काल कोर्टाने मला दोषी 302 अंतर्गत, कलम 302 अंतर्गत दोषी ठरवलं. आज फक्त पनिशमेंट किती देणार हे ठरणार होतं. आरोपीकडून दयेची याचिका करण्यात आली, नेमकं काय सांगितलं? आरोपीकडून दयेची याचिका म्हणजे एखाद्या निर्दोषाला जेव्हा फसवण्यात येते अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये तर त्याच्याकडे पर्याय नसतो दया याचना केल्याशिवाय. त्या अनुषंगाने आरोपीने आपली दया याचना कोर्टासमक्ष सादर केली की ज्या दिवशी मला ह्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आलं त्या दिवशी मला 7 दिवसाची माझी मुलगी होती, मी कसं काय हा कृत्य करू शकणार, इथं मला गोवण्यात आलं, माझे म्हातारे आई वडील माझ्यावर पूर्णपणे अवलंबून आहेत, माझ्या परिवाराचा भार माझ्या खांद्यावर आहे, तरी मला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी अशी याचना आरोपीने कोर्टासमक्ष केली. फिर्यादी पक्षाने हे कोर्टाला पटवून दाखवण्याचा प्रयत्न केला की 27 तारखेला आरोपीने फिर्यादीला फोन करून धमकी दिली होती जीवे मारण्याची. त्या मुद्द्यावरती मी कोर्टाला सांगितलं की CDR रेकॉर्ड आहे आपल्या कोर्टला,
कोर्ट मध्ये रेकॉर्ड आहे आणि असं कुठलंही एव्हिडन्स मध्ये आलेलंच नाहीये. आरोपीचे वकील भूपेंद्र सोनी यांच्याकडून न्यायालयात जजमेंट होईल आणि न्याय मिळेल अशीच अपेक्षा आता व्यक्त करण्यात आलेली आहे. एकनाथ चौधरी, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगणघाट, वर्धा.